हाँ परत सांग रिपीट अभय कोविंद होता विपुल जोशी साहेबांच्या हस्ते आमचे मित्र यांचा सत्कार करण्यात येत आहे अशोक सरकार तुम्ही देखील कोविंद होता आहात तुम्ही रक्तदान केले रक्तदान श्रेष्ठ दान आहे तीन महिन्यानंतर रक्ताचा तुटवडा जर पुन्हा जाईल झाला तर तुम्ही अशाच प्रकारे सहकार्य कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आज ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेच्या या रक्तदान शिबिरामध्ये आपले विपुल जोशी साहेब घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत आणि माता बाबासाहेब आंबेडकर नगरामध्ये यांचं क्लिनिक आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळे डॉक्टर आपले एकत्र झाले त्याच्यामध्ये यांचा सगळ्यात मोठा हात होता आणि ही कोरोनाची लढाई लढता लढता सर्वसामान्य जनतेचा प्रश्न हे कोरोनाचा सोडवता सोडवता त्यांना स्वतः कोरोना झाला. खुले कोविड योद्धा विपुल जोशी साहेब मी त्यांचं ऑल इंडिया ब्लू टायगर वतीने खूप खूप अभिनंदन करतो कारण कोरोनाची दुसरी लढाई लढण्यासाठी ते आता पुन्हा सज्ज झालेले आहेत. कोरोना काय असतो त्या कोरोनाच्या दारातून ते पुन्हा रिटर्न आलेले आहेत त्यांचं आम्ही ऑल इंडिया ब्लू टायगरच्या वतीने मुंबई प्रदेशाच्या वतीने आम्ही त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि एक आमचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतो. आपलं पत्र पुढे काय वाढवायचं आहे विपुल जोशी साहेब तुमचं प्रेम हे असंच राहू द्या. तुम्ही कोरोना योद्धा खरे कोरोना योद्धा आहात. तुम्ही कोरोनाच्या आजारातून मुक्त होऊन आलात. रात्री अपरात्री तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी अवेलेबल होता. आम्ही देखील आमच्याकडून देखील तुम्हाला काही सहकार्य लागलं तर आम्ही देखील नक्की पुढे येऊ. तुम्ही हात द्या आम्ही साथ देऊ. सांग ना आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेतर्फे आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि ह्या रक्तदान शिबिराचे आयोजक रमेश कांबळे साहेब आज या रक्तदान शिबिरासाठी आपले महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कोरोना काळापासून ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली असे आमचे किरण लागे साहेब यांनी आज इथे उपस्थित राहून स्वतः रक्तदान केलं. सर्वप्रथम त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून एक स्वागत करायचं आहे. आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की कोरोनाची लढाई लढता लढता त्यांनी रक्ताचा तुटवड्यामध्ये सुद्धा या लढाईमध्ये सहभागी झाले. उद्या त्यांचा वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांच्या आता आम्ही सर्व ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेतर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. ब्लू टायगर महाराष्ट्रचे अध्यक्ष बाळा शेळके बाळू शेळके साहेब यांचं सुद्धा आपण प्रमाणपत्र देऊन सत्कार करतोय. काय वाजवून त्यांचं देखील एक हे करायचंय त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद आपण द्यायचाय की पुढच्या वेळेला परत तीन महिन्यानंतर त्यांनी रक्तदान करायला पाहिजे. आम्ही ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेतर्फे आम्ही आपले आभार व्यक्त करतो. ऑल इंडिया ब्लू टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ कोणते कुठे असतील त्यांनी इकडं उपस्थित राहायचंय. माईक कुठे आपले पंतनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे साहेब यांनी स्वतः रक्तदान केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी ज्या प्रकारे घाटकोपर पूर्वमध्ये शांतता व सुव्यवस्था राखली खरी कोरोनाची लढाई आपले पंतनगर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस बांधवांनी लढली आणि फक्त लढलीच नाही तर रक्ताचा तुटवडा पडला तर ह्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आज त्यांनी स्वतः इथे रक्तदान केलं. त्यांची मुंबई कार्यकारी सदस्यपदी निवड केलेली आहे ब्लू टायगर ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेमध्ये रमेश कांबळे साहेब यांच्या हस्ते तुमच्या हातून चांगलं कार्य घडवू हीच अपेक्षा. बघा
विखे पांडे यांची मुंबई उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे. सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी स्वागत करायचे. आज आपल्या ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेच्या कार्यक्रमाला शालिताई कदम ह्या उपस्थित राहिलेल्या आहेत. शालिताई फर्नांडिस ह्या उपस्थित राहिलेल्या आहेत. कोरोना काळामध्ये आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. रमेश कांबळे साहेब यांच्या हस्ते, आनंद शिंदे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे की आज त्यांनी या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं निवेदन रमेश कांबळे साहेबांनी केलेलं आहे. आपल्या पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे साहेब हे देखील आज रक्तदान करणार आहेत. ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. सुहास कांबळे रक्तदान करण्यासाठी महामार्गामध्ये आपण एक चांगलं काम करत आहे त्याबद्दल आपलं धन्यवाद. आपण